चिंतन श्री गुरुदेव दत्त। देवळात गेल्यावर आपण देवाभोवती प्रदक्षिणा घालतो, परंतु जिथे मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्र आहेत आणि ज्या स्थानांचे आध्यात्मिक व धार्मिक महत्व जास्त आहे अशा ठिकाणांभोवती केलेल्या प्रदक्षिणांना आपण परिक्रमा असे म्हणत असतो। नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, गिरनार परिक्रमा, वज्र परिक्रमा, अयोध्या परिक्रमा, त्र्यंबक परिक्रमा इत्यादी या सर्व श्रुतच आहेत। समाजातील विविध स्तरातील जनसमुदायांना एकत्र जोडणारी अशी दत्त परिक्रमा आहे। जे जे भेटिले भूत ते ते मानिजे भगवंत, अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत हा आहेच, प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त हे आहेत। प्रत्येक व्यक्तीने असे म्हटले पाहिजे, चांगुलपणाचा, देवत्वाचा, सत्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेच, तो फुलवण्याचे काम प्रत्येकाला करायचेच आहे। दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळूनच निघत असते, साधक सुवर्णरूपी होतो। याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची अनुभूती असते। श्री दत्त परिक्रमा ही अशीच परिक्रमा आहे। दत्तात्रेयांच्या बरोबर त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करत असतात, त्यांना बळ देत असतात, त्यांच्या समस्येतून त्यांना सोडवत असतात व त्याला भक्ती मार्गावर पुढे घेऊन जात असतात असेच मानले जाते। दत्त परिक्रमा ही परिक्रमा मानवाची शक्ती केंद्रे जागृत करत असते असे दत्त भक्तांचा अनुभव आहे। जी व्यक्ती दत्त परिक्रमा करत असते ती व्यक्ती प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वतःमधील शक्ती केंद्रे जागृत करीत असते, तीर्थस्थानांना भेट देऊन मनाला शांतता लाभत असते आणि प्रसन्नता निर्माण होत असते। श्री दत्त परिक्रमेमध्ये सर्वात जास्त काळ आपण कृष्णा नदीच्या सानिध्यामध्ये असत असतो। श्री दत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणे नद्यांचेही फार आकर्षण आहे। श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचाही अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सानिध्यातच गेला होता। कृष्णा नदी बरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्याही दत्त परिक्रमेमध्ये यांचाही सहवास घडतच असतो। गाणगापूर येथे भीमा अमरजा यांचा संगम आहे। भीमा नदी शेवटी कृष्णा नदीलाच जाऊन मिळत असते। गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दृश्य दर्शन घडत असते। याचबरोबर दत्त परिक्रमे दरम्यान गोदावरी नदीचे पण दर्शन घडत असते। इतर अनेक लहान मोठ्या नद्यांचे या दत्त परिक्रमेमध्ये दर्शन लाभत असते। निसर्गाचे मनोहारी दर्शन सर्व भक्तांना मिळतच असते। Thank you.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।